नमस्कार मित्रांनो, मी अवधूत महेकर तुमच्या बरोबर स्वागत करतो तुमचं हिंदुस्तान कॉम्प्युटरमध्ये। आज आपण पाहायचं आहे मोबाईलच्या टचस्क्रीन काम कसं करतात। या जगात विज्ञान क्षेत्रात बरीच प्रगती सुरू आहे आणि बऱ्याच नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत आणि जुन्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यावर पण नवीन नवीन प्रयोग सुरू आहेत। या बऱ्याच टेक्नॉलॉजीमधील एक टेक्नॉलॉजी आहे टचस्क्रीन, जे आज आपण पाहायचे आहे। आजकालच्या सर्वच मोबाईल फोनमध्ये टचस्क्रीनचा वापर सर्रास केला जातो। फक्त मोबाईलच नाही तर बरेच डिवाइस आहेत, उदाहरणार्थ ते स्मार्टवॉच आहेत, लॅपटॉप आहेत, कॉम्प्युटर आहेत, ATM मशीन आहेत, टॅबलेट आहेत, ह्या सगळ्यांना टचस्क्रीन वापरलेले आहे। आणि टचस्क्रीनची स्पेशालिटी म्हणजे काय, ती वापरायला सोयीची आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायला लागते, स्क्रीनवर टच करायला लागते। आपण आपल्या दैनंदिन जीवनात याचा वापर करत असतोच, पण बऱ्याच लोकांना याचं काम कसं चालतं आहे माहीत नाही। जर तुम्ही यापैकीच एक असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया टचस्क्रीन काय आहे। टचस्क्रीन एक इलेक्ट्रॉनिक व्हिज्युअल डिस्प्ले आहे, ज्याला तुम्ही बोटाने टच करून कंट्रोल करता। टचस्क्रीन एक इनपुट डिवाइस आहे, म्हणजे तुम्ही स्क्रीनवर टच करून मोबाईल किंवा टॅबलेटवर जे काम करायचं आहे ते करता। टचस्क्रीनबद्दल आपले विचार E.A. Johnson यांनी 1960 दशकात जगासमोर ठेवले। त्यानंतर टचस्क्रीनवर बरेच प्रयोग केले गेले आणि त्याच्यानंतर 1970 दशकामध्ये टचस्क्रीन जगासमोर लॉन्च करण्यात आले। आजकाल टचस्क्रीन टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स होत आहे। आता आपण पाहूया टचस्क्रीनचे काम कसे चालते। टचस्क्रीन या बऱ्याच प्रकारचे असतात, त्यामध्ये इन्फ्रारेड टचस्क्रीन, रजिस्टिव्ह टचस्क्रीन, कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन, सरफेस टचस्क्रीन। पण स्मार्टफोनमध्ये रजिस्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह टचस्क्रीन ह्या वापरल्या जातात, बाकीच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपसारख्या डिवाइसमध्ये वापरल्या जातात। आता आपण पाहूया रजिस्टिव्ह टचस्क्रीनबद्दल। रजिस्टिव्ह स्क्रीनमध्ये दोन लेयर असतात, त्यामध्ये एक लेयर असतो तो रजिस्टिव्ह लेयर असतो आणि दुसरा असतो तो कंडक्टिव्ह लेयर। या दोन लेयरमध्ये लहान लहान डॉट असतात जे लेयरला चिकटू देत नाहीत। रजिस्टिव्ह स्क्रीनची जी वरची लेयर आहे ती लवचिक असते, जी पॉलिथिनची बनलेली असते, आणि जी खालची लेयर आहे ती हार्ड असते, जिला काच वापरून बनवलेली असते। या दोन्ही लेयर्सना इन्सुलेटिंग डॉट्सने कंट्रोलरबरोबर जोडलेले असते। कंडक्टिव्ह लेयरमध्ये करंट हा नेहमी फ्लो होत असतो। आपण ज्यावेळी स्क्रीनवर टच करतो त्यावेळी दोन्ही लेयर एका ठिकाणी कनेक्ट होतात, त्या ठिकाणी कंडक्टिव्ह लेयरवरचा जो करंट आहे त्यामध्ये फरक पडतो आणि ही सगळी इन्फॉर्मेशन कंट्रोलरकडे पाठवली जाते। त्यानंतर डिस्प्ले टचनुसार काम करतो। रजिस्टिव्ह टचस्क्रीन ह्या जुन्या काळात वापरल्या जात होत्या आणि ही टेक्नॉलॉजी त्यावेळची सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होती। चला आता पाहूया कपॅसिटिव्ह स्क्रीनबद्दल। कपॅसिटिव्ह टचस्क्रीन याचे जे पॅनेल असतात ते अशा मटेरियलनं कोटेड असतात की जे इलेक्ट्रिक चार्जेस स्टोअर करतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रिसिटी असते ज्याचा वापर करून कपॅसिटिव्ह टचस्क्रीन काम करत असतात। आणि या स्क्रीन वरून काच आणि आतून कंडक्टिव्ह मटेरियल वापरून बनवलेले असतात। आपण ज्यावेळी स्क्रीन टच करतो त्यावेळी आपला इलेक्ट्रिक चार्ज त्या जागेवरील कंडक्टिव्ह मटेरियलमध्ये जनरेट होतो आणि त्या स्क्रीनवर चारही कोपऱ्यामध्ये कंट्रोलर असतात जे इलेक्ट्रिक चार्जवर लक्ष ठेवतात। मग ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जमध्ये परिवर्तन झाले त्या स्थितीची माहिती घेतली जाते आणि डिस्प्ले त्या पद्धतीने आपलं काम करतो। कपॅसिटिव्ह टचस्क्रीन फक्त बोटाने टच केल्यावर काम करतात, प्लॅस्टिक किंवा कापड असेल तर काम करत नाहीत। म्हणजे थोडक्यात काय, हातमोजे घालून तुम्ही टचस्क्रीन वापरू शकत नाही। आणि कपॅसिटिव्ह स्क्रीन या रजिस्टिव्ह स्क्रीनपेक्षा फास्ट आहेत, त्यामुळे आजकाल सगळ्याच मोबाईल आणि टॅबलेटमध्ये कपॅसिटिव्ह स्क्रीन वापरल्या जातात। आपण आज टचस्क्रीनबद्दल माहिती पाहिली। तुमच्या मनामध्ये काही शंका असतील याच्याबद्दल तर कमेंटमध्ये विचारा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे, कोणत्या डिव्हाइसवर पाहिजे ते पण कमेंटमध्ये मेन्शन करा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।